सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. सुनेत्रा पवार ज्या पराभूत झालेल्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून, त्यानंतर आता त्यांना राज्यसभेची जागा मिळणार असल्याची माहिती आहे, उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर येते. राज्यसभेच्या काही जागा रिक्त होत आहेत आणि त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जरी त्या खासदार झाल्या नसल्या तरी देखील राज्यसभेवर त्या खासदार म्हणून जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सुनील तटकरे थोड्याच वेळामध्ये या विषयीची घोषणा करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते, त्यामुळे सुनील तटकरेंच्या या घोषणेकडे लक्ष आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 4 जागा लढवल्या होत्या लोकसभेमध्ये, त्यापैकी 1 जागा होती बारामतीची, त्याच्यावर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती, मात्र या ठिकाणी त्या हरल्यात पराभूत झाल्या आणि त्यानंतर आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.